एकनाथ खडसे नियमित तपासणी करण्यासाठी मुक्ताईनगर येथील रुग्णालयात गेले होते. या दरम्यान तपासणीत काही बदल आढळून आले. त्यानुसार एकनाथ खडसे यांना तातडीनं जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावर राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांची प्रकृती ठीक आहे, घाबरण्यासारखं काही नाही, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे. एकनाथराव खडसे साहेबांच्या प्रकृती एकदम ठीक आहे, असा एकदम घाबरण्यासारखं काही नक्कीच नाही आहे. आणि एक नक्कीच आहे की त्यांना डिस्कम्फर्ट झाला होता, म्हणजे थोडं अस्वस्थता होती आणि छातीमध्ये थोडी जळजळ वाटत होती, म्हणून त्यांनी डॉक्टरांना दाखवलं. तर डॉक्टरांनी ECG काढल्यानंतर थोडं ECG-मध्ये मायनर फरक जाणवला आणि जे हार्टचे जे मार्कर्स असतात त्या मार्कर्समध्ये थोडा फरक जाणवला आणि या कारणांनी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये, जिथं त्यांचं नेहमीच कार्डिओलॉजिस्ट बघत असतात, त्यांच्याकडे रेफर करावा असा तो निर्णय झालेला आहे.